नमस्कार, मी सारिका साळुंखे, लोकन्यूजच्या बुलेटिनमध्ये आपलं स्वागत. ठाणे महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीकरिता ओबीसी आरक्षणाची सोडत आज डॉक्टर काशीनाथ घाणेकर नाट्यगृहामध्ये ठाणे महानगरपालिकेचे आयुक्त डॉक्टर विपिन शर्मा यांच्या उपस्थितीमध्ये संपन्न झाली. यावेळी महिलांकरिता ओबीसी आरक्षणातून एकूण 8 जागा निश्चित करण्यात आल्या आहेत, तर पुरुषांकरिता 7 जागा राखीव ठेवण्यात आल्या आहेत. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना पाठिंब्याचं प्रतिज्ञापत्र भेट म्हणून पाठवल्यानंतर आज ठाण्यातील टेंभी नाका परिसरामध्ये अनेक शिवसैनिकांनी त्याचबरोबर नगरसेवक आणि शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी उपस्थित राहून एकनाथ शिंदे यांना पाठिंब्याचं प्रतिज्ञापत्र पाठवण्याकरिता मोठ्या संख्येने गर्दी केली होती. ठाणे महानगरपालिकेच्या वतीने शहरातील अनधिकृत बांधकामांवरती कारवाई करण्याची मोहीम सुरू करण्यात आली आहे. तर गेल्या 3 दिवसापासून कळवा प्रभाग समिती अंतर्गत होत असलेल्या अनधिकृत बांधकामावरती सहाय्यक आयुक्त महेश आयर यांच्या उपस्थितीमध्ये कारवाई करण्यात आली आहे. भावनेच्या भरामध्ये काही शिवसैनिकांना शिंदे गटामध्ये सामील करून घेण्यात आलं आहे. त्यातील काही आमदार आमच्या संपर्कात आहेत, त्यामुळे भविष्यात महाराष्ट्रामध्ये सत्ता बदल होऊ शकतो असा दावा शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अडचणींमध्ये आता वाढ होण्याची चिन्ह निर्माण होऊ लागली आहेत. मुख्यमंत्री दालनामध्ये एकनाथ शिंदे आणि सत्यनारायणची पूजा घालत अंधश्रद्धा पसरवण्याचं काम करीत असल्यामुळे न्यायालयामध्ये याविरोधात याचिका दाखल करण्यात आली आहे. केंद्र सरकारने केलेली दरवाढ, वाढती महागाई, त्याचबरोबर GST करामध्ये करण्यात आलेली 5% वाढ, या संपूर्ण करवाढी विरोधात वंचित बहुजन आघाडीच्या वतीने ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर काल मुंडन आंदोलन करीत सरकारचा निषेध नोंदवण्यात आला आहे. नौपाडा येथील उड्डाण पुलावरील रस्ता हा गुळगुळीत झाल्याने अनेक दुचाकी या ठिकाणी घसरून पडत असल्याने मोठ्या प्रमाणामध्ये अपघाताचं प्रमाण हे वाढलं आहे. दीप अमावस्येच्या पार्श्वभूमीवरती ठाण्यातील श्रीरंग विद्यालयामध्ये विद्यार्थी आणि शिक्षकांनी एकत्र येऊन दीप अमावस्या साजरी केली. यावेळी विविध प्रकारची धार्मिक चिन्ह रांगोळीच्या माध्यमातून रेखाटून त्याभोवती दिव्यांची आराधना करण्यात आली होती. लोकन्यूजच्या बुलेटिनमध्ये आज इथेच थांबू. तोपर्यंत नमस्कार. ठाण्यातील आणखीन काही विशेष घडामोडी पाहण्याकरिता लोकन्यूजच्या फेसबुक पेजला लाईक करा आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा.